प्रजासत्ताक दिनानिमित्त जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. कोरोना काळात काम करणाऱ्या कोविड योद्ध्यांना यावेळी सलाम करण्यात आला. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जिल्हा पोलीस ग्राउंडवर ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री राजेश टोपे यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. जिल्हा पोलीस दलातर्फे पथसंचलन पार पडलं. कोरोनाचा कहर आता थांबला असून कोरोना काळात कोविड योद्ध्यांनी केलेल्या कामांमुळे मी त्यांना सलाम करतो, असं आरोग्यमंत्री टोपे यांनी म्हटलं. प्रत्येक लाभार्थ्यानं कोरोना लसीकरण करून घ्यावं, स्वतःला बरोबरच दुसऱ्यांनाही सुरक्षित ठेवा, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्या सर्व कोविड योद्ध्यांना सलाम करणं हे सुद्धा मी कधी विसरू शकणार नाही. कारण तेच हे लोक होते जे आरोग्यकर्मी असतील, जे अत्यावश्यक सेवा देणारे आपले नगरपालिका, महानगरपालिका, पोलीस कर्मचारी हे लोक असतील की ज्यांनी या पूर्ण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला खूप चांगली सेवा दिली, आपल्या सर्वांचं रक्षण केलं. आज जरूर कोरोनाचा असलेला हा कहर थांबलेला आहे, मोठ्या पद्धतीनं कंट्रोल आहे, परंतु आपल्याला तरी सुद्धा सजग राहावं लागेल, जागरूक राहावं लागेल.